कोल्हापूर शहरातील कचरा उठावासाठी टिप्पर गाड्यांची सोय आहे घराघरात निर्माण होणारा ओला आणि सुका कचरा टिप्पर गाडीतून गोळा करून तो कसबा बावडा इथं नेला जातो पण शहरातील भाजी मार्केट आणि इतर सार्वजनिक ठिकाणी निर्माण होणारा कचरा लोखंडी कंटेनरमध्ये टाकला जातो कंटेनरमधील कचऱ्याचा उठाव वेळेवर होत नसल्यामुळं बऱ्याचदा कचरा कुजून दुर्गंधी सुटते आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतोय कोल्हापूर शहरात दररोज एकशे ऐंशी ते दोनशे टन कचरा निर्माण होतो हा कचरा टिप्पर गाड्या आणि आरसी गाड्यांद्वारे संकलित करून तो कसबा बावड्यातील प्रकल्पात नेला जातो घराघरात निर्माण होणारा ओला आणि सुका कचरा दारोदारी येणाऱ्या टिप्परद्वारे संकलित केला जातो पण कोल्हापूर शहरातील भाजी मंडई आणि सार्वजनिक ठिकाणी तयार होणारा कचरा अजूनही कंटेनरमध्ये किंवा मोकळ्या जागेत टाकला जातो महापालिकेचे आरोग्य कर्मचारी कंटेनरमधील कचरा उचलून घेऊन जातात पण भाजी मंडई परिसरात असलेले कंटेनर बऱ्याचदा कचऱ्यानं तुडुंब भरून वाहत असतात अनेक दिवस कचरा साचून राहिल्यानं कचरा कुजतो आणि दुर्गंधी सुटते राजारामपुरी पाचगाव जरगनगर हॉकी स्टेडियम या परिसरात अनेक कंटेनरमधील कचरा कुजत असतो त्यातून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतोय सध्या कोरोनाच्या बरोबरीनं सारीच्या रुग्णाचं प्रमाणही वाढलं आहे तर मायकोसिस आजारानं डोकं वर काढलंय पावसाळ्याच्या तोंडावर डेंग्यू मलेरिया अशा आजारांची भीती आहेच परिणामी शहरातील कचऱ्याचा वेळच्या वेळी उठाव होणं आवश्यक आहे